हॅलो फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीमध्ये बेसन पिठाचे थालीपीठ। तर त्यासाठी मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, 1 छोटा चमचा जिरे घेतलेले आहे। बघा, हे सर्व मिक्सरमधून आपल्याला तिखट वाटून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने मी इथे थोडंसं तिखट जे आहे वाटून घेतलेलं आहे। बघा, आता इथे मी 300 ग्रॅम जे आहे आपलं नॉर्मल डाळीचं बेसन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे, बारीक चिरलेली स्वच्छ धुतलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि आपण जे तिखट वाटून ठेवलं होतं ते सर्व तिखट मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे। बघा, तर इथे सर्व तिखट मी टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये जे आहे तर नॉर्मल 1/2 चमचा जे आहे हळद टाकून घ्यायची आहे। बघा, तर इथे मी 1/2 चमचा जे आहे हळद टाकून घेतलेली आहे आणि आता इथे आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे। बघा, तर साधारण मी इथे 1.5 ग्लास जे आहे पाणी टाकलेलं आहे। बघा, आता सध्या मी 1 ग्लास पाणी टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकसारखं आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे जेणेकरून पिठाचे गोळे राहणार नाही। आता इथे राहिलेलं 1/2 ग्लास पाणी मी इथे टाकून घेणार आहे। बघा, टोटल इथे आपण 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तर आता याला व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे। आपल्याला हे मिश्रण जे आहे जास्त घट्ट भिजवायचं नाही आहे आणि जास्त पातळसुद्धा भिजवायचं नाही आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण जे आहे आपल्या थालीपीठाचं जे बॅटर आहे ते अशा पद्धतीने पाहिजे। तर चला, इथे मी एक तवा तापायला ठेवलेला आहे, तवा तापलेला आहे। तर आता तवा तापलेला आहे, याच्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे। बघा, 1 चमचा मी इथे तेल टाकून घेणार आहे। तर तेलसुद्धा आपण तव्यावर जे तेल टाकलं तेसुद्धा थोडंसं तापू द्यायचं आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती फुल आहे, तर फुल आचेवरती आपल्याला हे जे थालीपीठ आहे ते भाजायचं आहे। बघा, तर तुम्ही बघू शकता आपला तवा जो आहे तापलेला आहे। आता याच्यावरती मी पळीच्या साहाय्याने जे आहे बॅटर टाकून घेणार आहे। बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं गोल आकार हे बॅटर आपल्याला टाकायचं आहे आणि पळीच्या साह्याने आपल्याला याला गोल असा आकार द्यायचा आहे। बघा, या थालीपीठला, तर अशा पद्धतीने मी इथे सर्व व्यवस्थित एक थालीपीठ टाकून घेतलेलं आहे। याला आता आपल्याला व्यवस्थित असं भाजू द्यायचं आहे। बघा, तर चला आता याला थोडंसं भाजू द्यायचं आहे। थोडंसं भाजलं की आपल्याला याच्या कडेने जे आहे तेल सोडायचं आहे। बघा, गॅसची फ्लेम जी आहे फुल आहे। आता मी याच्या कडेने थोडंसं तेल सोडून घेतलेलं आहे, 2 चमचे इथे तेल सोडून घेतलेलं आहे। बघा, आता एक साईड आपल्याला व्यवस्थित भाजू द्यायची, नंतर याला पलटून आपल्याला दुसरी साईडसुद्धा व्यवस्थित अशी भाजू द्यायची आहे। बघा, तर आता इथे एक साईड जी आहे व्यवस्थित आपल्याला भाजू द्यायची आहे। बघा, एकदम छान असा कलर आला पाहिजे, गुलाबीसर लालसर असा कलर आला पाहिजे। व्यवस्थित भाजू द्यायचं, कच्चपणा राहिला नाही पाहिजे याच्यामध्ये। तर आता याचे कडे मी मोकळे करून घेणार आहे आणि हे जे थालीपीठ आहे ते पलटून घेणार आहे। बघा, तर अशा पद्धतीने सर्वात पहिले कडे आपल्याला याचे मोकळे करायचे आणि अशा पद्धतीने याला पलटवून घ्यायचं आहे। बघा, एकदम परफेक्ट एकदम मस्त इथे थालीपीठ तयार आहे आपलं। तर इथे व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे। बघा, आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। नक्की ट्राय करा, नाश्त्यासाठी अगदी सोपी रेसिपी आहे। तुम्ही टोमॅटो सॉससोबत कढीसोबत हे थालीपीठ खाऊ शकता। एकदम मस्त रेसिपी आहे, झटपट बनणारी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। धन्यवाद।